ना अमेरिका कर सका ना चीन। सुनू दादाचे बूट शोध जरा बघ कुठे आहेत ते। पहिलीही बार में आणि ऐक रे त्या बुटांना पॉलिश पण कर नक्की कर नाहीतर बिचाऱ्याला शाळेत ओरडतील। मंगल 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 होना तय है और जब मंगल मंगल होना तय है इस मंगल की यात्रा हमें और मंगल करने की प्रेरणा देती रहेगी। आपको फिर बता दें कि भारत ने वो कर दिखाया है जो ना अमेरिका कर सका ना चीन और ना ही कोई और देश। पहले ही बार में करोड़ों किलोमीटर का सफर पूरा कर भारत का मंगलयान मंगल ग्रह दुनिया के तमाम देशों ने मंगल के करीब पहुंचने के लिए कई मिशन छोड़े लेकिन भारत ने पहली ही बार में सफलता हासिल करते हुए मंगल तक अपनी पहुंच बना ली है। दुनिया के कई देशों ने तो बाकायदा मंगल पर बस्तियां बनाने की पहल शुरू कर दी है। भारत में जल्द ही ऐसी शुरुआत हो सकती है। वो दिन दूर नहीं है जब मंगल की धरती पर भारत से ही लोगों का पहुंचना शुरू हो जाएगा। लोग वहां पहुंचेंगे और अपनी नई दुनिया को नए तरीके से बसाएंगे। मंगल तक पहुंचने की होड़ में दुनिया के कई देश लगे हुए हैं। अमेरिका चीन रूस जैसे देश तो बहुत पहले ही मंगल की दुनिया पर जीवन की तलाश में लगे हुए हैं। पर टीवी बघत असस तू तुला काय सांगितलं होतं मी सोनूला उशीर होतोय हा चालो बराबर मंगल पर जल्द ही कुठून बुद्धी सुचली आणि ह्याला गावाकडून इथे घेऊन आले देखिएगा मला मदत करायला जाऊ नये रे देवा मंगल होगा आरशी मेला नुसता टीवी 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 एक काम वेळेत करत नाही। कई देशों में तो मंगल पर लोगों को बसाने के लिए रजिस्ट्रेशन भी शुरू कर दिए गए हैं। लाखों की तादाद में लोग मंगल जाना चाहते हैं और वहां पर अपनी नई दुनिया बसाना चाहते हैं। सोनू आज परत नाश्ता न करताच गेला आणि तुम्ही काय परत कालचाच पेपर वाचत बसला। अरे आज परत उशीर झाला तुला काय झालं रे शीन गेले का तोंड झालंय तुझं परत मार पडला वाटतं तुला। अरे असं तोंड पाडून काही होणार नाही काजक टेटकींचं घर सोड आणि बाहेर पड काहीतरी करावंच लागेल तुला रोज असं कसं चालेल काजक टेटकीन आत्या चली का नाही तुला एक बिस्कुट। आज काय झालं माहिती टी व्हीवर दाखवत होते की परग्रहावर लोकांना राहायला येणार आहेत। परग्रहावर ती कुठे अरे म्हणजे आकाशात मंगळावर तुझ्यावर अरे माझ्यावर नाही रे मंगळ ग्रहावर आपण थोड्या दिवसात तिकडं राहायला जाऊ शकतो। सही यार मंगळावर पण यार तिकडे पण माझा बिवडा बाप दारूच पिन तिकडे मिळते का रे दारू दारू तिकडे दारू नसेल तू काळजी नको करू तिकडे कुरकुरे असतील मस्त मस्त चॉकलेट आईस्क्रीम किती मज्जा येईल ना। अरे आपल्याला शाळेला उसरतोय चल चल यार मंगू चंद्रावर पण लोक गेलेत ना रे। फक्त गेले नाहीयेत राहतात तिथे पण मला चान्स मिळाला ना तरी पण मी नाही जाणार चंद्रावर। हा का अरे चंद्र खूप जवळ आहे ना तिथे पण माझे आत्ते येऊन टपकेल मग डोक्याला ताप। कधी कधी तू सही बोलतोस यार एकत्र राहण्याचा हाच मोठा त्रास आहे असं वाटतं की दूर राहून सगळेजण आनंदी राहतात। यार मंगू यार मला फार वाटते की मंगळावर जायलाच पाहिजे यार सगळ्यांपासून दूर पण मंगळ आहे कुठे। अरे मी तुला आधी सांगितलं नाही का
वरतीच आहे कुठेतरी, दूर आहे ना म्हणून दिसत नाहीये. तिथं रॉकेट न जायला लागतो, टी व्हीवर सांगत होते. रॉकेट? मारुती राय गेले होते का रे मंगळावर? मंगळावर? आई तर म्हणायचे देव सगळीकडे आहेत. अरे मोठे लोक तर स्टोऱ्या लावतात. बाल हनुमान तर सूर्याकडे चालला होता, मंगळावर गेलाय असं कधी ऐकलं नाही. हा बरोबर, मंगळावर तर रॉकेटनीच जायला लागतं. जो रॉकेट चालवेल तोच मंगळावर जाईल. सही. अशी कुठला खायला काळ आणि भुईला भार. उठ लवकर. बाळू यार, आज तर मी मंगळावर पोहोचलोच होतो यार. सकाळी सकाळी कसं काय? सकाळी नाही रे, झोपेत, स्वप्नात. खरंच का? कसं वाटलं तिथे जाऊन? रॉकेट मध्ये बसलो होतो, मज्जा आली रे. असं वाटलं पोहोचलोच आता. पण शे धक्का जाग चटकेने न रस्ता अडवला. आणि हो, तुझा पण आवाज येत होता मला, पण तू कुठे दिसला नाहीस. यार आ शाळेत जावंसच नाही वाटत. Thank you.
आज काय झालं होतं तुला? बाळू, मंगळावर पण इथल्यासारखंच सगळं असेल तर काय होईल? म्हणजे तिथे पण सगळं असत असेल तर मी तिथे खुश नाही राहिलो तर? बात तो सही आहे. सगळं बदलेल रे, तू फक्त मला आठवणीने बरोबर घेऊन जा. मी असलो ना तर तू खुश राहशील. स्वप्नात सुद्धा एकटा जाऊ नको, लक्षात ठेव. टीव्हीवर सांगत होते आज मंगळ दिसणार आहे, लाल लाल गोटी सारखा मंगळ.